पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं बुधवारी वह्या वाटप तसेच वृक्षारोपण करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शत्रुघ्न काकडे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं गोखले शाळेत वह्या वाटप तसेच खारघर परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, अजय माळी, गीता चौधरी, मोना अडवाणी, अनिता जाधव, कुंदा मेंगडे, विपुल चौटालिया, मुख्याध्यापक नितीन पाटील, प्रभाकर जोशी, गुरुनाथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा ज्या वह्या मी तुम्हाला चार चार पाच पाच देणे, वह्यांची किंमत काय आहे मला नाही माहिती. या वह्या कधी 50 रुपयाच्या पण असतील, 60 रुपयाच्या पण असतील, 100 रुपयाच्या पण असतील, पण ह्या वह्या जर तुम्ही फ्रीजवर ठेवल्यात, नेऊन ठेवल्यात आणि त्याच्यावर जर काहीच अभ्यास जर नाही केला तर त्यांची किंमत काय होणार आहे, 0 होणार आहे. पण ह्या वह्यांच्या माध्यमातून जर तुम्ही चांगला अभ्यास केलात तर मला वाटतं याची किंमत तुम्हाला कधीच चुकवता येणार नाही, एवढी मोठी किंमत या वह्यांची सुद्धा होणार आहे. म्हणून या वह्यांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करावा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.